एक रन झाडं घेतले, खूप इंटरप्ट करतात आपल्या इथे, त्याच्यामुळे एक दिला थोडासा दोन दिला प्रॉब्लेम कुणाल सर, होतो. एक रन डिक्लेअर. या ओव्हरचा चौथा बॉल आणि उत्कृष्ट शॉट पण गेला एक रन साठी. आशुतोष सर थोडे खूप फॉर्म, चांगली बॉलिंग आहे सचिन सरांची, फॉर्म एकदम मध्ये मस्त. दिसत नाहीयेत आज आशुतोष सर. जर्सी नंबर 45 डाय हार्ट 40 कडून इथे रिप्रेझेंट करायला आलेले आशुतोष सर. स्लोवर बॉलचा प्रयास येथे सचिन सरांकडून. डॉक्टर मच्छू कम टू द कॉमेंट्री बॉक्स. चांगला प्लेस केलाय एक रन साठी. सिंगल डीप स्ट्राइक वर ओव्हरच्या शेवटच्या बॉलला. डॉक्टर दीप थोडेसे वेगळे दिसताय आज आपल्या क्यूट लुक मध्ये. हॅपी डॉग्स. आणि उत्कृष्ट असा फुल टॉस बॉल बाउंड्रीच्या प्लेअरच्या दिशेने मारलाय एक रन साठी. गुड फिल्डिंग बाय अभिषेक सर. एक ओव्हर चार रन हॅपी डॉग्स टीमचा स्कोर. एक ओव्हर चार रन. सहाच ओव्हरचा मॅच आहे. सुयोग अरे 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 सांभाळ सांभाळ. सँडी सँडी कडेवर घे त्याला थोडं. सँडी सँडी थोडस कुरवाळ त्यांना भांडू नका म्हणा. सुयोग सांभाळ पटकन. प्रेमात राहा प्रेमात राहा प्रेमात राहा प्रेमाने राहा. अभिषेक चोपकर सर बॉलिंग साठी. मामा अधिरथचा मामा रोहित भोसले. आणि पहिलाच बॉल वाईड. वाईड बॉल. अतिशय चांगला बॉल आकाश सर कडून. फक्त प्लेट डॉट बॉल. अभिषेक सर अभिषेक सर बॉलिंग करते. सॉरी अभिषेक सर. आणि उत्कृष्टाचा शॉट दीप कडून बाउंड्री पार. 6 रनांसाठी. इंटेन्स टीम साठी हा पहिला षटकार दीपच्या बॅटनी. मामाचा इशारा 6 रनांसाठी. हे ज्युनियरचा आवाज आला पण हे दिसत का नाही. दिवसभर मॅच चालू झाली की बरोबर येतात. ते कोण बसले तिकडे. ते पोरींची मॅच बघायला बरोबर आले होते. उद्या या व्हॉलंटियर साठी तुम्ही सगळे. आय विल चेक द कॅमेराज. व्हाईट बॉलचा इशारा रोहित भोसले कडून. अधिरथचे स्टार बॅट्समन. वन बाउन्स देखील कुणाल नायक. डॉक्टर शुभम सर मॅन बिहाइंड द स्टंप्स. वन बाउन्स दिला दिला वन बाउन्स दिला वन बाउन्स मामा. आदित्य फेगडे वेलकम टू द कॉमेंट्री बॉक्स. आय रिक्वेस्ट यू टू प्ले सम म्युझिक. अतिशय सुंदर शॉट दीपच्या बॅटनी. हा दुसरा षटकार इंटेन्स बॅटसाठी. हा प्लेअर मिस आउट कस काय झाला टीम्स कडून कळालंच नाही. इंटेन्स टीमने पहिले उचललं होतं सर हा, त्यामुळे मिस आउट झाला. तरी मी घेतला नसता. मच्छू प्लीज कम टू द कॉमेंट्री बॉक्स. क्यूट बॉय फ्रॉम अभ्युदय.
पाचवा बॉल या ओव्हरचा. लास्ट बॉल. डीके सरांकडून मच्छीच्या एक हाताच्या आशुतोष सरांकडून मोठा शॉट मारण्याचा प्रयास. एक रुपयाचं बक्षीस, तब्बल एक रुपयाचं बक्षीस मिळालं एक हातात कॅच घेण्यासाठी मच्छूला. दोन ओव्हर नंतर इंटर्न्स टीमचा स्कोर झालाय 19 रन. एकही विकेट गमावली नाही अजून इंटर्न्स टीमने. दोन्ही बॅट्समन चांगला प्रयास करतायत षटकार चौकार मारण्याचा. अधिरथ बॅचच्या दिव्यानी चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांना केक खायचा आहे नक्की स्टेजवर जमावा. हेमराज सरांकडून खूप मोठा केक अवेलेबल करण्यात आलेला आहे. हेमराज सर मी पण आलो. फावडे सर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना एमआयटी लातूरचे चॉकलेट बॉय. हेमराज सरांकडून केक सोबत दोन तीन गिफ्ट पण दिसत आहेत इथे. कोणाचा बर्थडे पण? चिंतन सर थोडं माग सारखा. चिंतन सर पिडॉक्स
कोणालाच अपेक्षा नव्हती या कॅचची. जोगदंड कडून शुभम जोगदंड जॉग्स. वैभव सर इतकी तारीफ करतोय एखादा मिल्क शेक नंतर भेटला पाहिजे बरं.
द अंपायर अकी बारोडे, सामने होंगे ओपनिंग बॉलर यश महाजन और गंगा प्रसाद ओपनिंग बैट्समैन। हेलो, अरे सर ठीक है ना, बस यश महाजन की पहली गेंद, सामने गंगा प्रसाद। ओ बढ़िया लेंथ बीट हुए गंगू। फर्स्ट बॉल डॉट, शॉर्ट बॉल, वन बाउंस का इशारा अंपायर द्वारा। यश महाजन बेहतरीन कम बैक इन सेकेंड मैच ऑफ वन बाउंस। गंगा प्रसाद मध्ये यश महाजनचा हा चौथा बॉल, समोर आशीष। सटीक लेन, सटीक लेन, वेल डिफेंस बाय द बॅट्समन आशीष डावकर, डावकर फ्रॉम शौर्य बॅच। चार बॉल, स्लॉट मध्ये फ्लिक केला आणि शॉर्ट स्क्वेअर कडे इझी कॅच, इझी कॅच बाय 5500 प्लस सर्जन, सॉरी ऑप्थेल्मोलॉजिस्ट डॉक्टर आशुष सर। यश महाजनची अतिशय उत्कृष्ट ही पहिली विकेट, पहिलं खातं ओपन केलंय त्यानं आशिष ची विकेट घेऊन। आशिष डावकर सर वन मॅन आर्मी होते शौर्य बॅचचे लास्ट मॅच मध्ये आणि फर्स्ट ओव्हर मध्ये डिसमिस केलाय यश महाजन सरांनी। न्यू बॅट्समन आशुतोष शेळके, हँडसम बॉय बॅच, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर यश महाजन आशुतोष शेळके। कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयास या ठिकाणी आशुष सर द्वारे, पण मिस आणि ओव्हर अप या ठिकाणी। Good start by the bowling team. Two runs at the end of one over. At the loss of one wicket, Ganga Prasad, mota hitter, junya match sa half century pasun thoda ranani huklela. Pani, volunteers pani. Okay, okay. Ja ran to. न्यू बॉलर वसीम आणि सामने होंगे गंगा प्रसाद। वसीम फ्रॉम सागेगाव, वसीम फ्रॉम मुंबई, कम ऑन वसीम। वसीम समोर गंगा, पहिलाच बॉल बाउन्सरचा प्रयास आणि वाईड या ठिकाणी, वाईड बॉलचा इशारा अंपायर कडून, वाईड बॉल वन बाउन्स। वसीम कुठेतरी आपला रिदम शोधताना या ठिकाणी। नेगेटिव्ह कमेंट्री दो कन्वर्ट करायचीच नाही, नेगेटिव्ह कमेंट्री नाही दो गटी कारण क्वार्टर फायनल
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि नो बॉल. सेकंड बाउन्स मतलब नो बॉल. सेकंड बाउन्स मॅट मुळे शौर्याचे सपोर्टर्स ऑडियन्स मध्ये आणि समोर गंगा क्वार्टर फायनल फर्स्ट. इन द एअर आणि चान्स आणि ड्रॉप, कॅच ड्रॉप केली आहे या ठिकाणी. गंगा प्रसाद ची ही पहिली कॅच. बडे बडे मॅच मे एक कॅच होती है ड्रॉप, क्योंकि प्रेशर प्रेशर का प्रेशर होता है दोनों टीम पे. क्वार्टर फाइनल हे 8 ओवर ची असेल आणि 3 ओवर चा पावर प्ले असणार आहे. मॅडी सर शॉर्ट कवर्स पे तैनात. शॉर्ट बॉल एज लागलाय आणि कॉट बिहाइंड चा चान्स. वन रन डिक्लेअर. वन रन डिक्लेअर या ठिकाणी. आणि कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट साइडला आमचा लाडका विकास दादा, हाय, अतिशय प्रेमळ आहे. पुन्हा एकदा बॅट्समन बीट. गुड लाईन डिलिव्हरी बाय. 3 बॉल 6 रन 1 विकेट. 3 बॉल 6 रन 1 विकेट. कुठेतरी सेट होण्याचा प्रयास या ठिकाणी शौर्यवाच्या बॅट्समन कडून आणि वसीम कडून सुंदर असा कमबॅक वाइड नंतर. नाइस प्लेसमेंट. नाइस प्लेसमेंट ऑन द लेग साइड. जस्ट अ सिंगल गुड थ्रो. एवढी सुंदर फिल्डिंग सत्यम काळे कडून. लेफ्ट हँड थ्रो बाय सत्यम काळे सर. वसीम समोर गंगा. ओवरचा हा 5वा बॉल सुरू. शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि फिल्डिंगला तैनात बिपिन. बिपिन सर क्षेत्ररक्षण करून आणि तेवढीच आपली स्ट्राईक रोटेट करताना आशुतोष शेळके आणि गंगा प्रसाद. गंगा प्रसाद शौर्य बॅचचा हिरो, क्रिकेटचा हा मोठा फलंदाज. वसीम शेखचा हा ओव्हरचा शेवटचा बॉल. फुल टॉस आणि लेग साइडला. वन रन डिक्लेअर. वन रन डिक्लेअर ऍट द एंड ऑफ टू ओव्हर. स्कोरबोर्ड हॅज 9 रन ऍट द लॉस्ट ऑफ 1 विकेट इन द दोन ओव्हर 9 रन. ओके, छोटी शी ऍडव्हर्टाइज बाय पुमा. सॉरी पुमा आणि आता ब्लॅक डॉग. पुमाची ही ऍड होती. इकडे तुला बर्गर खाऊ घालतो. न्यू बॉलर बिपिन सातलकर समोर गंगा. वो पहिलाच बॉल बाउन्सर कॉट बिहाइंडचा चान्स आणि टीमला या ठिकाणी विकेट. पहिला झटका गंगू प्रसादच्या रूपात. गंगू प्रसाद बॅक टू दी पवेलियन. पहिलाच बॉल बिपिन सरांनी एक तीखा बाउन्सर या ठिकाणी टाकला आणि आउट ऑफ कंट्रोल गंगू सर. एज लागून कॉट बिहाइंड. फर्स्ट सेकंड विकेट डाऊन फॉर शौर्य टीम. आपल्या टीमला चेअर अप करताना शौर्य टीम ऍज वेल ऍज टीम डीओपीएमसी. ये व्हॉट अ टीम. किती बॉल झाले? पहिल्याच बॉलला ही विकेट होती. दुसरा बॉल प्लेसमेंट फिल्डर असेल वसीम. सुंदर क्षेत्ररक्षण मिड ऑन कडे आणि ऋषी जाधव सेट होताना. ऋषी जाधव चेक करतोय फील्ड.
गुड शॉट, ओवर गोज आणि एका थोडंसाठी मला असं वाटलं की कॉटन बोर्डचा चान्स बट ड्रॉप्ड होत आहे. ऋषी जाधव पुन्हा गुड लेन डिलिव्हरी स्विंग अँड अ मिस. अतिशय गुड पेसर बिपिन सातलकर. अजूनपर्यंत टीमची धावसंख्या 9 रन 4 बॉल. वाईड बॉलचा इशारा अंपायर कडून. स्वराज क्वार्टर फायनल सुरू येते. येस, क्वार्टर फायनल थोडीशी स्लो सुरुवात या ठिकाणी. कट केलाय पॉइंट रिजन कडे. यश महाजन सर तैनात पॉइंट कडे आणि क्विक सिंगल या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयास यशचा. 4 बॉल किती 5 बॉल झाले. स्लो स्टार्ट. बॅट्समन सेट होण्याचा प्रयत्न करत आहे. 8 ओव्हरची मॅच आहे क्वार्टर फायनल्स. आणि ड्राईव्ह केला आहे ऑफ साइड कडे. पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण चेतन द्वारा. आज चेतनच्या नावावर ऑलरेडी 1 50 आली. ओव्हर की समाप्ती 3 ओव्हर 11 रन. ओके, लॉस्ट ऑफ 2 विकेट. चेतन पाटील कुठेतरी बॅटिंग ऑर्डर मध्ये मी चेंज बघतोय शौर्य टीमचा. युजुअली 1 विकेट नंतर नुतेश बेले येतात बॅटिंग साठी, पण या ठिकाणी ते आपला विकेट सेव्ह करून ऋषी जाधव सरांना त्यांनी प्रमोट केलाय अप दी ऑर्डर. योगेश सर ते मागून सेलिब्रेशन काय करतात दोघं टीम. चलो ओव्हर आली. आता सत्यम काळे कूल पर्सनॅलिटी, अतिशय शांत माणूस आणि अभ्यासू माणूस सत्यम काळे द MSD फॅन घेऊन येतोय आपली 4th ओव्हर. समोर असेल ऋषी जाधव. पहिलाच बॉल शॉर्ट पुल केला आहे आणि 1 रन डिक्लेअर. ऋषी जाधवचा अतिशय सुंदर असा शॉट होता, पण ग्राउंड 360 नसल्यामुळे हाच त्याचा चौकार हुकलेला आहे. ग्राउंड जर 360 असत तर नक्की चौका होता. 1 बाउन्स स्कोरर्स प्लीज नोट. काय दुसरा बॉल गुड लेंथ वर, पण लाईन मध्ये गडबड आणि वाईड सत्यम काळे सरांकडून. सत्यम काळे वाईड बॉल. अतिशय मोठे रेकॉर्ड आहेत सत्यम काळेच्या नावावर. ओव्हरचा हा दुसरा बॉल. लेफ्ट आर्म राउंड द विकेट शॉर्ट बॉल आणि लेग साइडला प्लेस केला आहे शॉर्ट स्क्वेअर कडे आणि सिंगल. चौदा रन 2 बॉल. ओ पुन्हा एकदा गुडलँड डिलिव्हरी कॉट बिहाइंड. तीसरी विकेट आशुतोष शेळके पवेलियनकडे रवाना. मी शौर्य बॅचची खरंच दाद देण्यासारखी आहे की ती टीम इथपर्यंत आली आहे क्वार्टर फायनल सोबत आणि मेन टीमला टक्कर देते. सत्यम सरांनी साइड चेंज केली होती. राउंड द विकेट आले होते. अँगलिंग इन डिलिव्हरी फॉर द राईट हँड बॅट्समन आणि एज लागून कॅच गेली आहे. 14 रन 3 विकेट 3.3 ओव्हर. सत्यम काळेचा हा चौथा बॉल. शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि लंबा सिक्स रनांसाठी हा सत्यम काळेच्या बॉलला दिलाय जोरदार षटकार राहुल पवारच्या बॅट मधून. राहुल पवार पॉवर हिटर फ्रॉम शौर्य टीम. फुल शॉट 6. बॉल को वो ग्राउंड के बाहर से देख रहे थे. 20 रन 4 बॉल्स. शौर्य बॅटचा फुल सपोर्ट या ठिकाणी ऑडियन्स मधून. सोडून
ओवरचा हा पाचवा बॉल, बॉल आलेला आहे. सत्यम काळे ओवरचा हा पाचवा बॉल. वाईट बॉल, यॉर्कर लेन बट लाईन थोडीशी डाऊन द लेग साईड आणि म्हणून हा वाईट. 21 रन, 4 बॉल्स, 3.4 5.73 च्या रन रेट ना. शॉर्ट बॉल आणि पुल केला आहे पण स्ट्रेट टू लॉन्ग ऑन आणि गुड थ्रो बाय डॉक्टर कुणाल नाईक स्ट्रेट टू द बॉलर्स एंड आणि या ठिकाणी सिंगल मुकम्मल. शौर्य पाच बॉल 22 रन. नाईस प्लेसमेंट बाय राहुल पवार टू द गॅप टू द लॉन्ग ऑन. ऋषी जाधव ऑन स्ट्राईक. लेग साइड ला बॉल फ्लिक केला आहे स्ट्रेट टू डीप मिड विकेट आणि एक अजून रन. गुड स्ट्राइक रोटेशन बाय शौर्य टीम बॅट्समन. 23 रन्स 4 ओव्हर्स 3 विकेट. पहिल्या 4 ओव्हर मध्ये फक्त 6 च्या रन रेटनी रन्स आले आहेत. बॅट्समन कुठेतरी या ठिकाणी सेट झाले असं मला वाटतंय रोहित सर. हो, ज्या प्रकारे लास्ट 2 बॉल त्यांनी मिड ऑनला आणि कव्हरला पुश केला होता त्यावरून दोघेही बॅट्समन सेट वाटताय. राहुल पवार आणि ऋषी जाधव. ऋषी जाधव हा शौर्य बॅचचा सर्वात लाडका मुलगा आहे. शेवटचे 4 ओव्हर या सामन्याचे फर्स्ट इनिंगचे कुठेतरी मोठे हिट्स या ठिकाणी खेळावं लागतील कारण की नॉकआउट मॅचेस मध्ये बॅटिंग फर्स्ट जर तुम्ही एक मोठं टोटल पोस्ट केलं तर डेफिनेटली बॅटिंग फर्स्ट टीम फायद्यात राहील या ठिकाणी. न्यू बॉलर डॉक्टर यश पाटील सर ज्यांनी मागच्या मॅचला पहिल्याच बॉलला क्लीन बोल्ड केला होता बॅट्समनला. यॉर्कर डिलिव्हरी होती ती. हो, चला ओव्हरचा पहिला बॉल यश सरांचा. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल आणि पुल केला आहे पण जस्ट 1 रन डिक्लेअर. ऋषी जाधव अतिशय टेक्निक आणि आपली क्लासिक शॉट दाखवताना. प्रॉपर टायमिंग बाय ऋषी जाधव सर. त्याचा स्ट्रॉंग झोन हा फक्त फाईन लेगला आहे. ठीक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर आणि फाईन लेगच्या दिशेने पुल शॉट. तो जास्त ताकद यूज करत नाही, टेक्निक यूज करतो. ओव्हरचा हा दुसरा बॉल. व्हॉट अ शॉट इन द गॅप. ऑफ साइड ला लॉफ्टर ड्राइव्ह खेळली आहे. गुड पीस ऑफ फील्डिंग बाय सत्यम सर एट लॉन्ग ऑफ. स्ट्रेट थ्रो टू बॉलर सिंगल. इम्प्रेसिव्ह प्लेसमेंट इन द गॅप बाय ऋषी जाधव आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सत्यम काळे करून. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयास या ठिकाणी स्विंग आणि मिस आणि डॉट बॉल. कव्हरच्या दिशेने खेळायचा ट्राय करत होता राहुल पण बॉलची सटीक लेंथ या सरांकडून आणि त्यात तो ठरला असे यशस्वी. स्लोअर वन आणि व्हॉट अ स्लोअर वन डिलिव्हरी बाय डॉक्टर यश पाटील सर. पेस ने डिसीव झालेला या ठिकाणी राहुल सर. गुड व्हेरिएशन इन पेस. 25 रन 3 विकेट 4 बॉल. 25 रन्स 4 बॉल्स. शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि स्ट्रेट टू लॉग ऑफ पण इजी कॅच या ठिकाणी सत्यम सर कडून मिस झाली आहे. प्रेशर मॅच, प्रेशर मॅच. सत्यम काळे होत आहे कोयना आणि सुंदर असं प्लेसमेंट राहुल पवार कडून.
पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि बाउंड्री गॅपच्या दिशेने हा चार रनांसाठी चौकार. ऋषी जाधव त्याचं नाव, ऋषी जाधव अतिशय 30 रन्स 5 ओव्हर्स. चांगली प्लेसमेंट, चांगली टायमिंग. देवाशिष गवडी लाईव्ह बघतोय. 30 रन्स ॲट द एंड ऑफ 5 ओव्हर्स. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग, सॉरी इट इज बिपिन ओव्हर मॅच. स्कोर कार्ड वर 30 रन्स 3 विकेट ऍट द एंड ऑफ 5. अच्छा, रिव्ह्यू मॅच साठी का नो बॉल साठी? ठीक आहे. रोल अंपायर चेक करायचंय ना. फ्री हिट आहे. ओके, जाऊ दे दादा, लाईव्ह जा. इज फ्री हिट बॉल, फर्स्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. पिन पहिला बॉल नो बॉल बिपिन कडून. चेक करू. ओके सॉरी, कॉन्ट्रावर्सी पे कॉन्ट्रावर्सी यहाँ पे नो बॉल. चेक करतोय आता अंपायर ने डिसिजन देऊ नका. 2 मिनिट. नो बॉल आहे. नो बॉल, नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन, इट इज नो बॉल. फ्री हिट असणारे हा बॉल समोर आहे राहुल पवार. ऑन स्ट्राइक लाव. ओ नो बॉल होता. फ्री हिट, फ्री हिट. बॅट्समन लोटते हुए पेवेलियन, लेकिन कोई जरूरत नहीं, ये फ्री हिट थी. बिपिन सातलकरचा हा दुसरा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. ओ oh. Only played to the mid on and just it is a dot ball. 31 runs 2 balls. Oh, first step out bounce. Yoon one bounce sa ishara. Rahul Pawar step out ikarun pull karnyacha prayatna. Oh, no ball. अंपायरचा इशारा. सेकंड बाउंस फ्री हिट. या ओव्हरचा हा दुसरा फ्री हिट समोर बिपिन सातलकर. आतापर्यंत सुंदर अशी बॉलिंग. ओ माय गॉड, व्हॉट अ टायमिंग फ्रॉम द राहुल पवार बॅच. आणि बिपिन सातलकरचा बॉलिंगला हा दिलाय पहिला षटकार. चार बॉल. तरी बी तरी पण शौर्य यश पाटील सर के हात मे गेंद. बहुत ही बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. सॉरी, 5 बॉल. और अभी स्ट्राइक पे हमारे फेवरेट जस्टिन बीबर ऑफ DOPMC ऋषी जाधव. नहीं, उनका हेयर कट देखा मैंने. जस्टिन वन रन क्लियर आणि इसी के साथ ओवर समाप्ति एट द एंड ऑफ 6 ओवर. जस्टिन बिरबल ने फक्त 1 रन काढला आहे. स्कोर बोर्ड पर लग चुके 40 रन 3 विकेट आणि अजून शेवटच्या 2 ओवर बाकी. कुणाल नाईक बॉलिंग
हेडेक नो 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 राइट आर्म फेकाड ओ क्राउड म्हणतोय मॅडी सरला ओर द्या क्राउड म्हणतोय मॅडी सर हमारी मांगे पूरी करो मॅडी सर रात के खाने की सोई करो मॅडी सर ऐसे लोकल लीग में भी बॉलिंग नहीं करते कोने रे आदित्य नर्वस ही इज लुकिंग स्लाइटली इन्फ्लुएंस ऑफ सम जीसीएल नो यू थॉट इन ओ लो फुल टॉस गॅप मध्ये शॉट आणि तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल नाईक कडून तेवढ्यात इकडे चोरट्या दोन धावा काढल्यात बॅट्समन राहुल पवार आणि ऋषी जाधव ऋषी जाधव स्ट्राइक वर आहे राहुल सत्यम काळे ठीक आहे थांब ना ओ व्हाट अ नाइस जस्ट फॉर वन रन ओ बढिया रनिंग बिटवीन द विकेट ऋषी जाधव आणि राहुल पवार कडून दोन बॉल 43 रन्स आता स्ट्राइक वरती आलेला आहे ओ हु इज धिस ओ नितेश बेले फ्रॉम नागपूर खरा नितेश बेले इस बंदे में टैलेंट है पिछले साल मेन टीम से खेल रहे थे इस बार शौर्य के मेन टीम से खेल रहे वाओ जेट्स गुड व्हाट अ नाइस प्लेसमेंट टू द लॉन्ग बॉल एंड इट्स नाइस फील्डिंग डॉक्टर यश पाटील सर बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर डॉक्टर यश पाटील सर काय फील्डिंग करतात यार जस्ट लाइक डूइंग कॅटरॅक्ट सर्जरीज ओपेसिफिकेशन ऑफ लेन्स इज नोन एज कॅटरॅक्ट ओ मोठा बॉल फ्रॉम सत्यम विघिट खेळण्याचा प्रयत्न राहुल पवार कडून पण तेवढी सुंदर लेंथ सत्यम काळे करून 44 रन्स 4 बॉल ओ माय गॉड बिपिन हे नीचे चेक करेंगे ये रे 6 रन फुल टॉस बॉल राहुल पवार ने घेतला बॅट वर अतिशय पॉवरफुल फुल शोल्डर मधून पॉवर जनरेट केली ना हा 6 रनांसाठी षटकार 5 बॉल राहुल्या ओ माय गॉड इट्स ओ आणि यश पाटील सरांकडून हे सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झेल घेतली आहे लॉंग ऑफच्या दिशेला आणि या ठिकाणी राहुल पवार दी बिग हिटर ऑफ दी शौर्य बॅट पवेलियन कडे जाताना सुंदर असं बॅटिंग प्रदर्शन राहुल पवार कडून अपकमिंग टॅलेंट ऑफ शौर्य बॅच राहुल पवार आतापर्यंत कन्सिस्टंट परफॉर्मन्स दाखवत होता राहुल पवार गेल्या काही मॅचेस पासून खूप छान 24 रन लेंथ वरचे बॉल त्यांनी 17 बॉल 24 रन राहुल पवारच्या नावानं पिकअप केलेले आहेत 50 रन्स इस 50 7 ओव्हर लास्ट ओव्हर शौर्य यासोबतच शौर्य बॅचची हाफ सेंचुरी रनांची पूर्ण झालेली आहे न्यू बॉलर डिसाइड करताना ओव्हरची ही लास्ट ओव्हर सॉरी मॅचची ही लास्ट ओव्हर इनिंगची लास्ट ओव्हर मानना पडेगा शौर्य मानना पडेगा आपको न्यू बॅट्समन थांबणं नाव माहितीत आम्हाला नुतेश बेले ऋषी जाधव ऑन स्ट्राइक नुतेश बेले नुतेश बेले सबको पेले फ्रॉम ऑडियंस आणि या इनिंगची लास्ट ओव्हर घेऊन आलेत यश पाटील सर आपली स्वतःची दुसरी ओव्हर व्हॉट अ बॅट स्विंग बाय नुतेश बेले इन टू द ओ माय गॉड थ्रो मिस केला यस सरांनी कदाचित यस सरांची स्ट्रॅटेजी असेल ओ यस सरांनी आतापर्यंत अति सुंदर बॉलिंग केली आहे 7 बॉल आणि फक्त 8 धावा दिल्या आहेत
जस्टिन बिरबल अगेन ऑन स्ट्राइक. ओ नाइस शॉट फ्रॉम लॉन्ग ऑफ च्या दिशेला ऋषीचा सुंदर शॉट. अँड नाऊ हार्ड हिटर नुतेश ऑन स्ट्राइक जाने जाते लंबे लंबे सिक्स मारने के लिए. ऋषी जाधव कंसिस्टंटली आपली स्ट्राइक रोटेट करते, 12 बॉल 12 रन, नो रिस्क नो इश्क. ओ ओ परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट डिपिंग यॉर्कर. यश पाटील सर बैक टू बैक यॉर्कर, 3 बॉल 52 रन, अतिशय सुंदर असा झोपेचा आस्वाद घेताना नितीन सर. ओ नुतेश वर्ड शॉट बाय नुतेश बेले, खाली प्लेयर आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण बिपिन सातालकर कडून या ठिकाणी झटका पडतोय. पुन्हा एक शौर्य बॅचला, खूप सुंदर असा शॉट नुतेश कडून, पण खाली महेश जामखेडला अखेर बॅटिंग मिळाली. गेल्या काही इनिंग्स पासून फक्त बॉलिंग वर त्यानं आपलं मन जिंकलं होतं. या इनिंगचा हा सेकंड लास्ट बॉल. महेश पण खूप हार्ड हिटर आहे, दिला. अरे यार अगेन मिस, 1 रन डिक्लेअर. 3 मिलीमीटर ने हुकला फक्त, 3 मिलीमीटर. महेश खरच जे पाच बॉल मानलं पाहिजे. महेश तूच मारणार आहे शेवटचा सिक्स. महेश ऋषी अतिशय मेहनती व्हॉलंटियर्स एज वेल एज टीम मध्ये अपकमिंग टॅलेंट ऑफ DUPMC. अरे मिस, यासोबतच ही इनिंग संपलेली आहे आणि स्कोरबोर्ड वर धाव संख्या असेल 53 रन्स ऍट अ लॉस्ट ऑफ 5 विकेट्स. टीम DUPMC ला जिंकण्यासाठी 54 रन्सचं टार्गेट इन 56 बॉल. 6-8 ना शिवम, 54 ऑगस्ट बॅचचं तू खूप तारीफ केली, परंतु आता इज टाइम टू तारीफ करण्याचं शौर्य बॅचचं. जेव्हा स्टार्टिंगला खेळायला यायचो सगळे बॉलर फेकी टाकायचे, पण परंतु जे परिवर्तन त्यांनी गेल्या 2 वर्षात केलंय, सगळेचे सगळे बॉलर हात फिरून बॉलिंग करतात आणि स्वतःच्या बॅच मधून कुठलाही प्लेअर न घेता त्यांनी चक्क 2 टीम उभ्या केल्या, त्याही तगड्या टीम. इसे तो बोलते ना युनिटी, इसे तो बोलते बॅच, शौर्य बॅच. आपण पण दुपारी तर तू अगस्त्य बॅच कडून तारीफ करत होता, पण कदाचित मासूम बदलते रहता है. मासूम ने तुला कदाचित नाराज केलं. मासूम ऑन टार्गेट. नो सॉरी मासूम, आय एम सॉरी मासूम. खूपच फास्ट पडत आला बॉल. नवीन देऊ, ओके नवीन बॉल द्या रे भावा. क्वार्टर फायनल से भाई नया बॉल दे. जे आर पेक्षा खुश झाला होता तो, इतका खुश तो त्याच्या MBBS ला लागला होता तेव्हा सुद्धा नसेल झाला. म्हणजे असं काय केलं होतं भाऊ, क्या बात का, मतलब ऍक्च्युली मीनिंग क्या निकल. शुभम जोगदंड सर अभी तक मीनिंग ढूंढ रहे, क्यू मेरे साथ ऐसा, क्यू मेरे साथ ही क्यू. हॉट स्पॉट सॉरी, मैं तो आपके लाइन में भी नहीं आया कहीं, मतलब मैंने तो डिस्टर्ब भी नहीं किया. अवघा शुभम अगस्त बॅच सोबत नाचला होता हे देखील तुम्ही विसरलास. वा मासूम तू चुकलास, मॅच थांबवायची का, JP ला पाण्याची तहान लागली त्याच्यामुळे ही मॅच जरा थांबवतोय. आयपॅड ला चार्जिंग नाहीये, चार्जिंग लावली आहे. ओके बॅट बॅट सापडत नाही का अजून. ओ माय गॉड, प्रॅक्टिस ला घेऊन गेलो होतो वाटतं तिकडं. ओके गणपती बाप्पा ऑडियन्स, एकच बॅच शौर्य बॅच, एकच बॅच, एकच बॅच गणपती बाप्पा, जय भवानी.
यही तो चाहिए, यही एग्रेशन, यही यूनिटी, यही अपने बैच की टीम। पीडीएमसी ची टीम अजून देखील ग्राउंड वर आलेली नाहीये, ही दुसरी इनिंग स्टार्ट झालेली आहे। सर अंपायर दोन मिनिट मॅच सुरू नका करा, आयपॅड डायरेक्ट बंद पडले। गुलाब जामुन उदय मिळतील चेतन, चेतन जीवन आयपॅड वर बसला आणि आयपॅड डायरेक्ट आयपॅड झाला आहे थर्मल एक्सपान्शन आयपॅडच। बॉल दिला नवीन डेल्टा एल, संदेश घुले बॉल चेक करत होता। एल वन एल टू वॉज फायनल लेंथ, एल वन वॉज इनिशियल लेंथ। ओ मग वायवत आय एम सॉरी का म्हणतो, तुला काय माहिती मी वायवा खूप चांगले देतो म्हणून वायवा झाल्यावर कॉलेज बिल्डिंगला येतो। मी खूप अभ्यास करतो पण मला त्याचा आउटपुट कधीच भेटत नाही। रोज रोज 10-12 तास माझ्या अभ्यासात कसे निघून जातात मला कळतच नाही। अभ्यासातून वेळ काढून मी जीसीएल बघायला येतो, खेळायला येतो। युट्यूब कुठलाही मॅरो डॅम्स न घेता। ओ थांबा 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 गुलाब जामुन, ओके ओके एक मिनिट स्कोर अपलोड साठी, त्यामुळे आम्ही बघ हे करतोय इथं गप्पा करतोय। चेतन पाटील आपला बूट काढताना त्यांचा एक बूट ट्रकने आणला होता थेट। आणि या ठिकाणी हा सामना सुरू करण्यास कुठलाही देरी नको। ऑन स्ट्राइक धरणगावका शेर चेतन पाटील आणि बॉलर महेश देशमुख, निकम सरचा रूममेट मोहित देशमुख। ओ लिट्टन ने, ओ लिट्टन आए लिट्टन गए, लिट्टन आए लिट्टन गए। ऋषी जाधव कडून ही उत्कृष्ट कॅच। सर चेक करायचंय, रुक करेंगे थर्ड अंपायर की तरफ। आउट है, आउट है, ठीक है आउट है, आउट है, नो आउट। नाइस कैच बाय ऋषी जाधव। शौर्य क्राउड लेट्स चीयर, एकच बैच। न्यू बैट्समन कुणाल नाईक, न्यू बॅट्समन कुणाल नाईक समोर। या ओव्हरचा दुसरा बॉल मोहित देशमुख, मानना पडेगा। अरे यार यू आर सेटिंग एन एक्झाम्पल। वाइड बॉल, वाइड बॉल। कुणाल सर को देख के बॉलर ने बदल दी अपनी लाइन और इसीलिए वाइड बॉल, वाइड बॉल। फिर से गलत लाइन और एक रन का हिजाबा होगा टीम डीओपीएमसी के खाते में। खाते ओपन मोहित देशमुख समोर कुणाल नाईक। सर ओ नाइस प्लेसमेंट बाय डॉक्टर कुणाल नाईक सर इनटू द ऑन स्ट्राइक हँडसम बॉय कुणाल नाईक। फुल टच बॉल ऑन लेग
तीन बॉल दोन रन दोघ ही वाइड What a shot to the cover by Kunal Naik to the borderline. And that's a four runs. Pahla full toss pair pe tayar the apne strength pe work kiya aur jad diya chauka. Saharan char ball. Mohit Deshmukh Padandat azun tari azun sundar bowling azun hi. Karan ki evda tagda team sobat bowling karna sopa naste. Lekin ओह ओह एक रन डिक्लेयर कुणाल सर बी लाइक या झाडाला मी पॉइजन टाकून मारूनच टाकतो ठीक आहे ओवरचा हा शेवटचा बॉल ओ माय गॉड अजून जबरदस्त लाईन मोहित देशमुख कडून At the end of one over, scoreboard has 7 run. Both badhiya bowling Mohit Deshmukh. Strike or alet Sanju Baba. Sanju Baba or for Mohammad Rizwan from Pakistan. और हमारे दूसरे विपिन सातालकर उर्फ बाबर उनकी जोड़ी फेमस है इन्विक्टस में बाबर रिजवान की संजू विपिन ऋषि जाधव शंका विचारतो इस एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा आणि या सोबत पोहोचला शंकर चटपरीला साढ़े दहा 10.5 मैं ये लिख के लूंगा और अगले बॉल अगले मैच में मेरे में कुछ सुधराव करूंगा साढ़े दस है ना पता चला अभी चलो समोर संजू बाबा दूसरी ओर आणि ऋषि जाधव जस्टिन बिरबल वाव व्हाट अ स्ट्रेट ड्राइव आणि सुंदर क्षेत्ररक्षण सचिन कडून सचिन व्हाट अ फील्डिंग ब्रदर सचिन उर्फ लाल्या लाल्या ऑफ शौर्य ऋषि जाधवचा हा दुसरा बॉल समोर कुणाल नाईक ओ परफेक्ट यॉर्कर लेकिन कुणाल सर ट्राई टू पिक अप एंड वन रन टू द लॉन्ग ऑफ ऋषि जाधव बॅटिंग ही उत्कृष्ट केली आणि जर तुम्हाला टाइम भेटला तर जाऊन युट्यूबला बघा त्याची कॅच एका हातात कॅच घेतली ऋषि जाधवनं हेअर कट कुठं करतो ऋषि तू मला तेवढंच सांग दोन बॉल वाह इसे बोलते जाफराबादी लेंथ वाइड बॉल लेकिन लेंथ बहुत ही सही थी लाइन थोड़ी सी गलत थी इसे मान सकते हैं लेकिन लेंथ वाज एब्सोल्युटली ब्यूटी लाइन से थोड़े भटके लेकिन लेंथ वाज एब्सोल्युटली ब्यूटी वाइड बॉल दहा रन दोन बॉल रिक्वायर रन रेट 6.6 Oh, Sanju Baba. Pull the run to the deep mid wicket. अपने करियर का 307वां सिक्स मारते हुए संजू बाबा तीन बॉल 16 रन बढ़िया शॉट संजू बाबा द्वारा संजू बाबा इज हिटिंग अगेन शौर्य ओ माय गॉड
Wow, that's a beauty, that's a beauty. What a line, what a length. Run lena chahte the, lekin Dr. Kunal sir ne ab mana kar diya Sanju Baba ko. Sanju Baba काफी aggression में लग रहे. Flat ball. Oh, and that is a player. Sachin. What a match. Sanju Baba cha roop mein jhatka padla hai. मला वाटतंय मी स्वप्न बघतोय. मला वाटतंय मी और अब होंगे स्ट्राइक पे हमारे सबसे प्यारे जाने माने युगंधर सातलकर उर्फ बिपिन छोटा भीम रामबाऊ यवला एक्सप्रेस. 38 रन 37 बॉल मध्ये लागताय टीम डीओपीएमसीला. 5 बॉल या ओवरचे ऋषी जाधवचे झालेत. सोळा रन 2 विकेट. लड्डू खाता हूँ. 5 बॉल लड्डू खाता. नो बोलता इशारा अंपायर कडून. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 1 रन डिक्लेअर. अक्की सर 1 रन ना. 1 रन डिक्लेअर. 5 बॉल 18 रन. ओके ओके ओके. ओ माय गॉड ये क्या देखना पड़ no रहा ball, है. नो बॉल नो बॉल फ्री हिट. और दोन ओवर 18 रन. कुणाल सर ऑन स्ट्राइक. मोहित देशमुख बॉलिंग एंड कडून. क्राउड की शौर्य बैट के क्राउड की तरफ जड़ दिया है. 6 रन के लिए कुणाल सर के बैट से मैक्सिमम फैबुलस 6. क्राउड में काफी खामोशी. 24 रन 1 बॉल. तीसरा ओवर का 1 बॉल. धाव संख्या 24. ओके. इट इज अ बॉल. 2 बॉल. शानदार यॉर्कर मोहित देशमुख कडून. ओ माय गॉड परफेक्ट यॉर्कर. सुंदर फील्डिंग महेश कडून.
33 बॉल 30 रनांची आवश्यकता. ऋषी फिल्डिंगला दुसरे रन के लिए व्हॉलंटियर्स राउंड राउंड त्याचा तो पट्टा फिल्डिंगचा अतिशय स्ट्रॉंग झालाय. बिपिन सातलकर समोर मोहित देशमुख ओव्हरचा पाचवा बॉल. ओ मिस हिट. एक रन डिक्लेअर. पाच बॉल 26 रन. पाच बॉल 31 बॉल मध्ये 28 रनांची आवश्यकता. ओ माय गॉड. ओवर की समाप्ति. 3 ओवर 26 रन. पुढच्या टीमचा टॉस घेऊ. जीएमसी नांदेड आणि पीडीएमसी टीमचे दोघंही कॅप्टन कॉमेंटरी बॉक्सकडे टॉससाठी येतील. वेद आणि सीडीके. वेद छत्रपाल अँड छत्रपाल कावरे विल कम फॉर टॉस इन द कॉमेंटरी बॉक्स द नेक्स्ट क्वार्टर फायनल बिटवीन पीडीएमएमसी वर्सेस जीएमसी नांदेड. वेद भूषण बघ कोपऱ्या कोपऱ्याने येतो एकदम. काय मुझे तो नाही दिखाई दे रहा. कॉइन असेल तर घेऊन ये बघ. मोठी मोठी गोष्ट काहीतरी येताना तिथे दिसेल. आला वेद भूषण नाही येतो. प्रवीण आहे. प्रवीण त्याचा खास माणूस पाठवलाय त्याने. गुप्त हेर प्रवीण कॉमेंट्री बॉक्स दिशेने रवाना. लपून बघतो कसे खेळतात डीओपीएमसी चे प्लेयर. चलो मॅच वर फोकस करतो. तोपर्यंत दोघेही कॅप्टन येतील छत्रपाल आणि प्रवीण. महेश झामकेड न्यू बॉलर समोर. महेश झामकडे रोल नंबर 200. टॉस बिट टॉस बिटवीन पीडीएमसी अँड जीएमसी नांदेड. कॉल फ्रॉम जीएमसी नांदेड. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. जीएमसी नांदेड हॅज वन द टॉस अँड व्हॉट इज युअर डिसिजन. जीएमसी नांदेड हॅज वन द टॉस अँड चोज टू बॉल फर्स्ट. एक बॉल 27 रन. yeah.
या ठिकाणी कॅच ड्रॉप, अतिशय मोठ्या प्लेअरची ही कॅच होती पण लाईटच्या अभावी ही कॅच ड्रॉप केली. अतिशय हाय कॅच होती, आसान नाही रहता ये कॅच पकडना. काफी डिफिकल्ट होता इस कंडीशन में जो भी लाइट मतलब अबव 30 मीटर सब अंधेरा दिखाई देता है. दोन बॉल 28 रन आणि 26 रनांची आवश्यकता 28 बॉल मध्ये. ओके लाइन से चुके, थोड़ा तालमेल में कमी, रनअप में गड़बड़. नो बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल. तिकडं पाय स्लिप होतोय त्याचा, समजू शकतो महेश. वसीमने पण त्याची नोटीस करून दिली होतं मला की इकडे सर पाय फसतोय. जळगावच्या मातीवरून पाय खूपच सटकतो, माती पण. नो बॉल दिला सर, नो बॉल फ्री हिट. ओ माय गॉड, नो बॉल होता, नो बॉल होता त्यामुळे विकेट नव्हती. व्हॉट अ कॅच बाय आशु. ओ बिग अपील, नो डिसीजन फ्रॉम अंपायर. सभी शौर्य के प्लेयर अपने हाथ पे फेविकॉल लगा पे आए हैं. चिपक जाता. चार बॉल सर, चार बॉल 29 रन, चार बॉल 29. ओ माय गॉड महेश, अपना ट्रेनिंग किया हुआ बंदा ये. पांच बॉल 29 रन. वन रन डिक्लेअर, चार ओवर्स अँड वन रन डिक्लेअर के साथ स्कोरबोर्ड पर लग चुके हैं 30 रन. चोवीस बॉल 24 रनांची आवश्यकता टीम डी यू पी एम सी ला. 24 बॉल्स 24 रन्स. आणि रामभाऊने बॉल केलाय रवाना थेट 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 मेसच्या साईडला. पंचतरंगीत मेस जी कन्स्ट्रक्ट होते त्या साईडला दिलाय जोरदार षटकार. बहुत देर से उन्हें छोटा भीम को लड्डू नहीं मिल रहा था. सेट झाला मग दिला हा षटकार. राहुल पवार न्यू बॉलर. बॅक टू बॅट सेकंड इनिंग्स फ्रॉम बिपिन सातलकर बॅट. आणि यासोबत 12 रन इन 22 बॉल्स. राहुल पवार न्यू बॉलर. टीम शौर्यचे सलामी जे बॉलर होते दोघं महेश आणि मोहित देशमुख, ऍक्च्युली अतिशय सुंदर अशी बॉलिंग केली आहे. महेश कटरही टाकतो, त्यानं खूप वर्क केलंय स्वतःवर. ऋषी जाधव, ऋषी जाधव कसा घडला मलाच कळत नाही, इतकी छान बॉलिंग करतोय.
त्याला सगळं चिडवत होती शौर्य बॅच प्रॅक्टिस सेशनला म्हणा किंवा ग्राउंडवर खेळताना, पण त्यानं आज प्रूव्ह केलंय यू आर द रॉंग गाईस, आय एम द रिअल डायमंड. ओ ये तो स्ट्रॉंग झोन है बिपिन सातलकर का, दे दिया छक्का बैक टू बैक 3-6 फ्रॉम द बिपिन बैट. सहा रन इन 21 बॉल, ओके 3 बॉल मध्ये हा सामना पलटवून दिला बिपिन सातलकरने. वन हिट, वन मोर हिट इज लोडिंग. ऍप्रिशिएट करताना टीम शौर्य बिपिन सातलकर. कव्हरच्या दिशेला हा शॉट खाली आशू आणि शेवटी जाता जाता हा झटका बिपिनच्या रूप मध्ये आणि कॅच घेतली सँडीने. सँडी हा बॉल जरूर वाचून ठेवल कारण की ही कॅच होती कॉलेजचा सर्वात तगडा बल्लेबाज बिपिन सातलकर. दोघही टीमची ही फ्रेंडशिप आणि हे सेलिब्रेशन एकदम पाहून अति आनंद झालाय माग. दोनों को पता है अपने को और मेहनत करनी है. मॅडी सरला बॅटिंग द्यायला पाहिजे होती शौर्य बॅट, बरोबर आहे की नाही? आशुष सर ऑन बॅटिंग, 400 कॅटरॅक्ट सर्जरीज. वाइड बॉल, 5 रन इन 20 बॉल. नेक्स्ट मॅच इज बिटवीन पीडीएमसी अँड जीएमसी नांदेड. छत्रपाल, ओ वा 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 वा, बुलेट प्रूफ, बुलेट प्रूफ लाईट आहे, काहीच होत नाही त्याला, बुलेट प्रूफ आहेत. जो लाईट सरांना डिस्टर्ब करत होता त्या लाईट वर सरळ 4 रन 5 बॉल झालेत. ग्लेअर येतोय का थोडा त्या लाईट पासून? ओ व्हॉट अ शॉट इन द पोल इन द गॅप. नो इट्स नॉट अ गॅप, इट्स स्ट्रेटली इन द ओव्हर. शब्द 5 ओव्हर 51 रन. अब फिनिश करेंगे अपने स्टाइल में डॉक्टर आशुतोष. आणि टीम पीडीएमसी कडून पंजभाई. वा वा पंजभाई एकदम सुंदर बॉलिंग करतात. नेक्स्ट मॅच इज बिटवीन पीडीएमसी जीएमसी नांदेड. क्वार्टर फायनल असणारे, सॉरी क्वालिफायर द मोस्ट क्वार्टर फायनल असणारे, म्हणून मी सर्व ऑडियन्सला रिक्वेस्ट करेल की तुम्ही आपली सीट सोडू नका कारण की मोस्ट अवेटेड मॅच ऑन दिस ग्राउंड बिटवीन पीडीएमसी अँड जीएमसी नांदेड. मुझे तो लगता है ये दोनों पीडीएमसी और जीएमसी नांदेड में जो जीतेगा वो लेके जाएगा डायरेक्ट फाइनल का टिकट. सेमीफाइनल ने तो जीतेगा ही क्योंकि उनके ग्रुप से नॉकआउट से जाओ देता हूं. महेश जामकेट बॉलिंग ला. वाओ ओ वन रन डिक्लेअर. सरन्ना ते लाइट नेम का काय प्रॉब्लेम देता है काय माहित सर? ग्लेअर देते, ग्लेअर. वड अजून 2 रन लागते फक्त टीमला आणि 17 बॉल. ओ माय या 6 सोबतच हा सामना टीम डीओपीएफसीने जिंकलाय. आसान नाही रेता टीम शौर्य बॅच यहां तक आना. बहुत सफर करना पड़ता है, बहुत स्ट्रगल करना पड़ता है, बहुत मेहनत के बाद इस मोड पे आए थे और इसी के साथ अपना ये सफर खत्म करिए टीम शौर्य बैच. जरूर दाद देनी पड़ेगी उनके बैटिंग को, उनके बॉलिंग को.
full ball and nice replace to mid off dot ball. Once again a full toss but edge towards the keeper. One run declare. Well defense by the batsman. Pahila bowler बाउंड्री आल्यानंतर बॅट्समन इथे सेट होण्याचा प्रयत्न करत आहे. गुड स्टार्ट टू दी ओव्हर. 5 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. बॉल 4 बॉल झाले. गुड लेंथ डिलिव्हरी बाय वेद भूषण अँड वेल डिफेंडेड बाय द बॅट्समन फ्रॉम PDMMC अमरावती अंकित काळे. अँड स्टार बॅट्समन ऑफ PDMMC अमरावती छत्रपाल ऑन द नॉन स्ट्रायकर एंड अंकित काळे. लेग साइड फ्लिक द वे ऑन द लेग साइड एंड बिहाइंड द चार्ज आणि कॉट बिहाइंड या ठिकाणी. एक ओवर की समाप्ती. अतिशय सुंदर अशी झेल या ठिकाणी. पहिला झटका PDMMC ला अंकितच्या रूप मध्ये. नॉकआउट मॅच मध्ये कुठेतरी मोठ्या स्कोर पर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात मोठा शॉट खेळण्याचा प्रयास आणि एज लागून कॉट बिहाइंड. इथं बस एक ओवर 5 रन 1 विकेट. PDMC कडे मोठे मोठे बॅट्समन आहे. छत्रपाल अंशुल स्ट्राइक आणि अंशुल द मॅन विथ रेड शूज. सौरभ नागे राईट हँड बॅट्समन. क्वार्टर फायनल सेकंड इट्स बिटवीन PDMMC अँड GMC नांदेड. न्यू बॉलर समाधान पाटील समोर छत्रपाल. ओव्हरचा पहिला बॉल. इन द स्लॉट आणि ओव्हर लॉन्ग ऑन या ठिकाणी चौका. 4 रनांसाठी हा उत्कृष्ट चौकार. गुड एफर्ट बाय वेद भूषण. लॉन्ग ऑन चौका. हॅलो. एक बॉल 9 रन. पहिल्याच बॉलला समाधानच्या छत्रपालनं दिलाय चौकार 4 रनांसाठी. ओवरचा दुसरा बॉल घेऊन येतोय समाधान. शॉर्ट बॉल वेल प्लेस स्ट्रेट टू कवर्स. चान्स ओव्हर एंड आउट डायरेक्टेड आणि थर्ड अंपायर कडे हा निर्णय आलाय. एक प्लेअर PDMMC चा मॅडिसन सॉफ्ट सिग्नल आउट. ओके अतिशय गुड थ्रो फ्रॉम द फील्डर इन द कवर्स रिजन. सौरभ अजून त्याचा एकही बॉल न खेळता जर विकेट पडली तर पवेलियन कडे जाऊ शकतो.
रिव्ह्यू होतोय. वेट, दोघही टीमचे प्लेयर आणि आमचा थर्ड अंपायर चेक करतोय. पूरे ग्राउंड में सन्नाटा क्योंकि मैच है क्वार्टर फाइनल टू. आणि या ठिकाणी थर्ड अंपायर चा डिसिजन है, ओ यू टी आउट. आपला एकही बॉल न खेळता सौरभ पवेलियनच्या दिशेने. अदनान गुड थ्रो, अदनान कडून अतिशय डायरेक्ट हिट आणि या ठिकाणी सौरभ चाललाय पवेलियनच्या दिशेला. स्वतःविषयी न्यू बॅट्समन परीक्षित समाधानचा हा दुसरा बॉल होता. प्लेसमेंट केली होती छत्रपालनं आणि तेवढंच सुंदर असं अदनान कडून क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट हिट आणि हा झटका पडलाय सौरभचा. न्यू बॅट्समन परीक्षित भामकर, परीक्षित भामकर फ्रॉम अमरावती, माय चाइल्डहुड फ्रेंड, रिप्रेझेंटेड अंडर 16 महाराष्ट्र. ओके थँक यू स्वराज, उत्कृष्ट बॅट्समन. पण या पहिले त्याला मॅचेसमध्ये चान्स नाही भेटला. सो इट इज हिज फर्स्ट अपिअरन्स ऑफिशियली इन जी सी एल 2024 अलॉंग विथ हिज बॅटिंग पार्टनर छत्रपाल, द अपकमिंग इंटर्न ऑफ पी डी एम एम सी. स्वराज, क्वार्टर फायनल जसे येतात, सेमी फायनल जसे जवळ येतात, तसा तसा हा सामना, तसं तसं हे ग्राउंड अतिशय शांत आणि एक्साइटमेंटने भरून जातं. अतिशय इंटेन्स असा माहोल क्वार्टर फायनल टू साठी. जी एम सी नांदेड 9 रन 2 बॉल. आठ ओव्हरचा हा सामना, विकेट टिकून खेळण्याची दोघही टीमला गरज. लाईव्ह कॉमेंट्री आम्ही लाईव्ह कॉमेंट्स आम्ही रीड करू जर खरंच ॲप्रिशिएबल असतील तर. बॉल 2 बॉल 9 रन 2 विकेट क्रिक हिरोजवर तुम्ही पाहू शकतात. लाईव्ह स्कोर आणि लाईव्ह विजन आणि डी ओ पी एम सी चॅनलवर लाईव्ह मॅच सुरू आहे. हॅलो समाधान, आपल्या ओव्हरचा हा तिसरा बॉल घेऊन येईल. समोर असेल छत्रपाल, कॅप्टन गिविंग सम सजेशन टू हिज बॉलर. एक ओव्हर 2 बॉल 9 रन 2 विकेट समोर छत्रपाल, ओव्हरचा तिसरा बॉल. स्लो फुल टॉस आणि गॅप मध्ये लॉंग ऑन रिजन फॉर 4. लॉंग ऑनच्या दिशेनं छत्रपालच्या बॅट मधून हा दुसरा चौकार 4 रनांसाठी. उत्कृष्ट बॅट्समन छत्रपाल, टायमिंगचा मुजायरा या ठिकाणी बाय छत्रपाल. चौका आणि यासोबतच धाव संख्या 13 रन 2 विकेट. गडबड, 3 बॉल 13 रन समाधानचा हा ओव्हरचा चौथा बॉल. समोर पुन्हा छत्रपाल, स्लॉट मध्ये बॉल आणि लॉग ऑफच्या दिशेने लॉफ्ट केला आहे आणि एक अजून चौका छत्रपालच्या बॅट मधून.
आतापर्यंत छत्रपालच्या बॅटमधून 3 चौकार, अति उत्कृष्ट गॅपमध्ये 360 बॅट्समन छत्रपाल. यावेळी सुद्धा फक्त 30 yards क्लिअर करण्याचा प्रयास छत्रपाल कडनं. ओनली रिलायंग ऑन द टायमिंग आणि अजून एक चौकार. हो स्वराज, अतिशय सुंदर अशी टायमिंग स्वराज छत्रपालच्या बॅटमधून. ओव्हरचा 5वा बॉल घेऊन येतोय समाधान. शॉर्ट बॉल आणि स्ट्रेट टू मिड ऑफ डॉट बॉल. आणि त्या ठिकाणी प्लेयर सुंदर असं क्षेत्ररक्षण. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. स्टेप आउट आणि स्टंपिंगचा चान्स आणि या ठिकाणी मिस्ड बाय द कीपर. विल इट कॉस्ट जीएमसी नांदेड द मॅच? At the end of 2 hours, scoreboard has 17 run. आणि कीपरला हा चान्स होता छत्रपाल आउट करण्याचा आणि कीपरनं बॉल मिस केला. प्रेशर मॅच, क्वार्टर फायनल 2. 2 overs आणि 10 धावसंख्या झाली आहे. 17 run at the loss of 2 wickets. सौरभ आणि अंकितच्या रूप मध्ये. हितेश सर कोणाच्या टीम मध्ये? हितेश सर कोणाच्या टीम मध्ये? त्यांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा असं म्हणण्यात येत आहे. हा ऍक्च्युली सामन्यासाठी हा ओव्हर झाल्यानंतर कुठलाही मोठा ब्रेक घेऊ नका. लवकर आपला बॉलर डिसाइड करा कारण की सामन्याला आता वाजलेत 2:30. हा आणि जर सामन्यात उशीर झाला तर तुम्हाला पेनल्टी देखील लागू शकते इन द फॉर्म ऑफ रन्स अँड ओव्हर्स. रेड अंपायर न्यू बॉलर ओमकार. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयास आणि अनसक्सेसफुल. परीक्षित नो बॅट्समन. ओव्हरचा पहिला बॉल झालाय बीट. समोर ओमकार पांडे. ओव्हरचा दुसरा बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा फुलचा प्रयास आणि स्विंग अँड अ मिस. ओमकार पेस पेक्षा लेंथ वर काम करतो. अतिशय सुंदर लेंथ आतापर्यंत ओमकार कडून समोर परीक्षित. आणि नाइस रिकट अवे स्ट्रेट टू मिड ऑफ चान्स ओव्हर रन आउट टुवर्ड्स द कीपर अँड इजी रन आउट. लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन द टू बॅट्समन. आणि या ठिकाणी परीक्षितनी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. पुन्हा एकदा अदनान कडून हा दुसरा थ्रो आणि दुसरी रन आउट विकेट फ्रॉम PDMMC. स्वराज क्वार्टर फायनल्स मध्ये रन आउट होणं देखील म्हणजे हे असं घाई नको असायला, परंतु आपल्या टीमचं मनोबल वाढवतील. yes. दोघही टीम स्कोअर बोर्ड वर धावसंख्या 2 over 3 balls 17 runs. रनआउटचं अजून एक कारण रोहित सर मला असं वाटते की जे 38 अंदर ज्या प्रकारची फील्ड प्लेसमेंट जीएमसी नांदेडनी या ठिकाणी केली आहे. ओ टाइट फिल्डिंग 38 मध्ये त्यांनी लावलेली आहे. न्यू बॅट्समन कृष्णा वर्मा न्यू बॅट्समन आणि बॉलर ओमकार आपल्या ओव्हरचा 4th बॉल घेऊन येईल. शॉर्ट बॉल कट केला आहे पॉइंट फिल्डर कडे. चान्स गुड एफर्ट इन द फील्ड बट अनफॉर्च्युनेटली कॅच ड्रॉप्ड आणि या ठिकाणी 1 run डिक्लेअर. गुड एफर्ट, गुड एफर्ट बाय द पॉइंट फिल्डर जर्सी नंबर 45. सर डिक्लेअर रन, एक रन डिक्लेअर, स्ट्राइक चेंज नाही होत. एक रन डिक्लेअर, पुन्हा एकदा स्ट्राइक वर येईल.
कृष्णा वर्मा ही क्वार्टर फाइनल है या डाई भी मारेंगे और कैच भी पकड़ेंगे। चार बॉल ओवर चा हा 500 बॉल। स्लोअर वन शॉर्ट बॉल आणि पुल केला आहे लेग साइडला पण जस्ट अ सिंगल बॉल मध्ये पेस नसल्यामुळे 30 यार्ड्स क्लियर नाही करू शकले बॅट्समन। आणि लास्ट बॉल साठी छत्रपाल बॅक ऑन स्ट्राइक। स्कोर अपडेट नाही होते बे इकडे लाईव्हला 17 च नाही आहे अजून। आणि पुन्हा एकदा फील्ड मध्ये चेंजेस। एक कवर एक शॉर्ट मिड ऑन स्लॉट मध्ये बॉल आणि लॉन्ग ऑनच्या वरून एक फ्लॅट सिक्स बाय छत्रपाल। छत्रपाल कडून आतापर्यंत 3 बाउंड्री एक षटकार 6 रनांसाठी 6 न केली ओव्हरची एंड। ओमकारने एक विकेटही सॉरी या ओव्हरमध्ये रनआउटही झाला आणि एक षटकारही आला। व्हॉट अ ओव्हर, व्हॉट अ एक्साइटमेंट, व्हॉट इज अ क्युरियोसिटी, व्हॉट अ इंटेन्स गेम प्ले बाय बोथ द टीम। आणि आपली दुसरी ओव्हर घेऊन येईल वेद भूषण। 3 ओव्हर 25 रन ऍट द लॉस्ट ऑफ 3 विकेट, त्यात 2 रन आउट आणि पॉवर प्ले समाप्त या ठिकाणी। फील्ड रिस्ट्रिक्शन रिमूव्ह, वेद भूषण सेटिंग इज फील्ड। एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि यासोबतच पॉवर प्ले ची समाप्ती। फील्ड रेस्ट्रिक्शन आता फ्री झालेत। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, डाउन द ग्राउंड शॉट पण स्ट्रेट टू लॉन्ग ऑफ आणि सिंगल या ठिकाणी। कृष्णाकडून सुंदर सिंगल घेऊन छत्रपालला घेऊन आला स्ट्रायकर एंडला। दोघही तगडे बल्लेबाज आमने सामने। लेफ्ट आर्म राउंड द विकेट, स्लॉट मध्ये बॉल आणि लेग साइडला लॉफ्ट केला, चान्स ऑफ अ कॅच आणि कॅच मिस आणि बाउंड्री। छत्रपाल आउट करण्याचा दुसरा चान्स जीएमसी नांदेडने या ठिकाणी गमावलेला आहे। सॉरी मॅडिसर चौका की छक्का, चौका चार चौकार। छत्रपालच्या बॅट मधून येतोय हा चौथा चौकार आणि यासोबत धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 रन 2 बॉल 3.2 धावसंख्या 30। स्क्वेअरचा प्लेअर ला घेतलंय आत। स्ट्रेट टू मिड ऑन डॉट बॉल, गुड कम बॅक बाय वेद भूषण। डॉट बॉल पुन्हा एकदा लेग साइडला लॉफ्ट केला आहे आणि स्ट्रेट सिक्स ओव्हर लॉन्ग ऑन। छत्रपाल ऑन फायर। छत्रपालने वेद भूषणच्या बॉलिंगला दिला हा दुसरा षटकार 6 रनांसाठी आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 36 रन ऍट द लॉस ऑफ 3 विकेट। छत्रपाल कन्सिस्टंटली परफॉर्मिंग फॉर पीडीएमसी राइट फ्रॉम द फर्स्ट मॅच। 10 बॉल 28 रन छत्रपालच्या टोटल 36 धावांपैकी। आणि वेल प्लेस्ड ऑन द लेग साइड फॉर अ सिंगल। या ठिकाणी वेद भूषणने बॉलिंग चा कोण चेंज केला आहे। अर्लियर ही वॉज राउंड द विकेट, फाइव बॉल्स गॉन ओव्हर द विकेट। फाइव बॉल्स 37 रन
आणि अतिशय सुंदर अशी वाय छत्रपाल एक मोठा शॉट खेळल्यानंतर सॉफ्टली प्लेस केला एक सिंगल साडी याला म्हणतात स्ट्राइक रोटेशन येस गुड गुड टॅक्टिक्स आणि फुल लेंथ बॉल आणि ड्राइव्ह केला आहे स्ट्रेट टू लॉन्ग ऑफ फॉर सिंगल अगेन फॉर सिंगल ऍट द एंड ऑफ फोर ओव्हर्स द स्कोरबोर्ड हॅज 38 रन 3 विकेट 24 बॉल 38 रन व्हॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द बोथ द टीम येस जीएमसी नांदेड ने 3 विकेट लिए है और पीडीएमएमसी ने अभी तक किए 38 रन गुड स्कोर एक्चुअली जो क्वार्टर फाइनल जो इंटेंस से खेले जाते हैं स्वराज उसके हिसाब से गुड स्कोर है आणि या क्वार्टर फायनल साठी या ठिकाणी पीडीएमसीच्या बॅट्समॅनने मागवली आहे दुसरी बॅट कदाचित लाईट वेट बॅट्स त्यांना सूट करतात आणि सेंट अरे बॅट्समन घेऊन आलाय पंच ज्याला 215 ची गॅलरी मधून खूप चांगला व्ह्यू दिसतो असं तो म्हणतो न्यू बॉलर वैभव वैभव हराल राउंड द विकेट पहिलाच बॉल वेल प्लेस्ड टू द मिड ऑफ पण डॉट बॉल या ठिकाणी युजली आपण राईट हँड बॉलर्सला पाहतो की राउंड द विकेट ते यॉर्कर्स ट्राय करतात पण ते युजली आपण त्यांना डेथ ओव्हर्स मध्ये असं करताना पाहतो पण या ठिकाणी फिफ्थ ओव्हर मध्येच राउंड द विकेट इट्स ऑल अबाउट टेक्निकल नॉलेज सॉरी वन्स अगेन नाइसली प्लेस्ड फॉर अ सिंगल बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों के बीच में छत्रपाल एंड कृष्णा के बीच गुड बैटिंग टैक्टिक्स बाय पीडीएमसी वन बैट्समैन इन द डिफेंसिव मोड अदर बैट्समैन इन द अटैकिंग मोड वेल स्ट्रेटजी बाय बोथ द टीम शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि 106 फ्रॉम छत्रपाल बैट वाडस पुन्हा स्वर सॉरी छत्रपालच्या बॅट मधून हा तिसरा सॉरी चौथा षटकार कदाचित तिसरा षटकार आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 45 रन ओ कोट बॅटची अपील या ठिकाणी आणि या ठिकाणी बोल्ड केलंय प्लेयर आणि छत्रपालची ही सर्वात मोठी विकेट पीडीएमसी साठी आणि या ठिकाणी स्टार बॅट्समन ऑफ पीडीएमसी बोल्ड बाय द पवेलियन बॉलर ऑफ जीएमसी नांदेड राउंड द विकेट प्लॅन हॅज वर्क्ड फॉर द बॉलिंग टीम चार बॉल अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करून छत्रपाल पवेलियन कडे येतोय आणि हा फार चांगला चान्स या ठिकाणी जीएमसी नांदेड साठी सेकंड क्वार्टर फायनल मध्ये छत्रपालने 13 बॉल मध्ये 35 रन्स केले 30 बॉल्स 35 रन्स बाय छत्रपाल गुड बॅटिंग गुड कॉन्ट्रीब्युशन ऑफ 35 रन्स फॉर हिज टीम चार चौकार आणि 269 रनांच्या स्ट्राइक रेटने खेळलाय छत्रपाल आणि या ठिकाणी आले आहे बॅट्समन अंशुल ए मॅन विथ ग्रीन कॅप अँड रेड शूज लास्ट मॅच मध्ये यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि यू इज वन ऑफ द कीपर ऑफ टीम ड्यू सॉरी टीम पीडीएमसी चार बॉल वैभव हरालचा हा पाचवा बॉल आणि बॅक टू बॅक विकेट फॉर वैभव हराल आणि दोन्ही स्टार बॅट्समन ऑफ डीयूबीएमसी ला त्यांनी बोल्ड आउट केला आहे पीडीएमसी चे दोघही बॅट्समन सॉरी लेट आय एम करेक्ट लेट मी करेक्ट पीडीएमसी चे हे किती विकेट पडले पाचवी विकेट अंशुल लास्ट मॅच अतिशय सुंदर खेळला होता पण या वेळी तो स्वतःविषयी नाराज असेल आणि पवेलियन कडे येतोय अंशुल शून्य धाव पहिल्याच बॉलला बोल्ड झालाय
अँड दी लास्ट ऑल लास्ट बॉल ऑफ दिस ओवर घेऊन येतोय वैभव हराल ऑन हॅट्रिक. समोर आहे पंजभाई. Slower Yorker. At the end of over, scoreboard has 45 runs at the loss of 5 wicket. 5 overs. या ओव्हरमध्ये सलग 2 विकेट पीडीएमसीच्या पडल्या आहेत आणि दोन्हीही बोल्ड वैभव हरालकडून. ये प्रेशर आहे स्वराज. वैभव हराल कन्सिस्टंट बॉलिंग परफॉर्मन्स फॉर जीएमसी नांदेड. या ठिकाणी त्यांनी पीडीएमसी अमरावतीचे दोन्ही बॅट्समनला आउट करून स्कोर बोर्ड 45 रन्स 5 विकेट अँड 5 ओव्हर्स. या वर्षी सर्वात जास्त जर्सी पाहिले असतील मी तर नंबर 45. रोहित शर्मा वडापाव फॅन्स. न्यू ओमकार पांडे घेऊन येतोय त्याची दुसरी ओव्हर. समोर बॅट्समन कृष्णा वर्मा. पुन्हा एकदा पट्टा शॉट घेण्याचा प्रयत्न त्यात यशस्वी ठरलाय कृष्णा. सॉरी जोगदंड सर. रोहित शर्मा फॅन. रोहित शर्मा द प्लेअर विथ लेझी एलिगन्स. आय एम अ ह्यूज रोहित शर्मा फॅन. स्लोअर बॉल स्लॉट मध्ये आणि स्ट्रेट सिक्स ओव्हर लॉग ऑन. कृष्णा वर्मा कडून हा येतोय त्याच्या बॅट मधून पहिला षटकार 6 रनांसाठी. व्हॉट अ बॅटिंग बाय कृष्णा वर्मा. आणि यासोबत पीडीएमसी टीमची 50 पूर्ण. पुन्हा एकदा स्लोअर वन लेग साइड ला मारलेला आहे. फील्डर इन द डीप जस्ट फॉर सिंगल. अथर्व पंजभाई चांगला बॉलर येतोय स्ट्राइक एंडला. 3 बॉल 52 रन्स. 3 बॉल्स 52 रन. ओमकार पांडेचा 4th बॉल. फाईनलच्या दिशेनं सॉरी पॉइंटच्या दिशेनं स्लाइस केला आहे या ठिकाणी. 1 रन डिक्लेअर डिक्लेअर ठीक आहे. शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयास आणि वाइड. या वाइड बॉलचा इशारा अंपायर कडून. जेवढा फास्ट नाही ही मॅच पुढे जाते. 1 बाउन्सचा इशारा अंपायर कडून. कमेंट बॉक्स जेमसी नांदेड कमेंट. बापरे बाप. ओके नाइसली कट अवे इन द पॉइंट रिजन. 1 रन डिक्लेअर. 1 मोर स्लोअर वन बाय द बॉल. या ओव्हरचा हा शेवटचा बॉल आणि ओमकार पांडेचा ही शेवटचा बॉल. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल ओमकार पांडेचा. 55 विकेट. पुन्हा वेल प्लेस्ड ऑन द ऑफ साइड टुवर्ड्स मिड ऑफ. नाइस थ्रो टुवर्ड्स द कीपर एंड बट क्विक सिंगल बाय द बॅटिंग टीम. हा अदनान आहे का? अदनान आहे का तो? 56 रन्स ऍट द एंड ऑफ 6 ओव्हर्स. Last 2 overs of the first innings of the second quarter final remaining. Last 12 balls. Let's see. GMC Nanded na gelya 6 over madhe fakt 1 run extra dilay. What a bowling GMC Nanded. New bowler Vaibhav Haral.
लास्ट सेकंड लास्ट ओवर घेऊन येतोय वैभव हराल. वैभव हरालची ही दुसरी ओवर आणि या प्रकारे जीएमसी नांदेडनं आपले तीन बॉलर जे की दोन ओवर टाकू शकतात ते यूज केलेत. वैभव हराल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट या ठिकाणी. स्लॉट मध्ये बॉल आणि लेग साइडला प्लेस केला आहे जस्ट फॉर अ सिंगल. अगेन कृष्णा वर्मा ऑन स्ट्राइक एंड. फिफ्टी सेवन एक बॉल. स्लोअर वन आणि बीट झाले आहे बॅट्समन या ठिकाणी. वेल केप्ट वेल केप्ट बिग अपील. Actually, bowler showing his beauty through the ball. What a bowling by Vaibhav Haral. Good bowling, Vaibhav Haral from GMC Nanded. Yeah, innings se hai, shevat che, taha ball. Puna ek slower one, and miss field. And Manon ek single for the PDMC team. अतिशय मोठा सामना, मोठे फलंदाज या टीममध्ये आहेत. दोघंही टीममध्ये वरती टू वॉच. पीडीएमसी वर्सेस जीएमसी नांदेड. निखिल झोपला नाहीस का? Yorker ball and a straight short mid wicket dot ball by GMC Nanded. Char ball 58 run, 4 balls 58 run at a loss of 5 wicket. Punch bhai on strike end. कट आणि कॉट बिहाइंड चा चान्स पण वन रन डिक्लेअर. 58 रन. पीडीएमसी टीम चेअरिंग फॉर द बॅट्समन. 5 बॉल्स या ओव्हरचा हा लास्ट बॉल. पुन्हा एक यॉर्कर आणि पॉइंट रिजन कडे एक वन रन डिक्लेअर. ओवर की समाप्ती. 7 ओवर ऍट द लॉस्ट ऑफ 5 विकेट. 7 ओवर 59 रन 5 विकेट आणि फक्त 3 रन आले त्या सेकंड लास्ट ओव्हर मधून वैभव हरालच्या. वैभव हराल आणि वैभव हरालने आतापर्यंत 2 ओव्हर्स मध्ये दिले 10 रन आणि घेतल्या 2 विकेट. 2 फार महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी वैभव हरालने घेतल्या पीडीएमसीच्या जीएमसी नांदेडच्या. स्वराज कदाचित तुला आता झोप लागते असं मला वाटतंय. नाही, विकेट पीडीएमसीच्या घेतलं असं मी म्हटलं. ओके, बॉलर तो जीएमसी नांदेडचाच आहे. आणि पुन्हा एकदा बॅट चेंज करताना पीडीएमसी बॅट्समन. धोनीचे फॅन दिसतात हे शेवटच्या ओव्हरात. शेवटची ओव्हर वैभव रापटवार. वैभव हराल गेला आणि नवीन आला वैभव रापटवार. वैभव अँड वैभव इन जीएमसी नांदेड. लेफ्ट आर्म बॉलर राऊंड द विकेट या ठिकाणी. आपलं रनअप चेक करताना शॉर्ट बॉल आणि लॉंग ऑफच्या दिशेला लॉफ्ट केला आहे. गुड जजमेंट बाय द फिल्डर इन द टीम. सेकंड रन घ्यायचा प्रयत्न पण सेंड बॅक बाय द नॉन स्ट्रायकर.
वन बाउंसचा इशारा अंपायर कडून. पहिल्याच बॉलला सुरुवात केली आहे वैभव रपाटवारनं बाउन्स बॉलने. धाव संख्या झाली आहे 61 रन वन बॉल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल फुल केला आहे पण जस्ट एक रन डिक्लेअर वन रन डिक्लेअर. या इनिंगचे शेवटचे चार बॉल आणि धाव संख्या सध्या लागली आहे 61 रन. बघूया पुढच्या 62 रन बघूया पुढच्या चार बॉल मध्ये काय करामत होतीये. पुढच्या चार बॉल मध्ये कमीत कमी आय रिक्वेस्ट बोथ द टीम. ऑलरेडी आपल्याला खूप डिले झालाय त्यामुळे कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका किंवा कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. 3 वाजलेत आणि पुढची इनिंग अजून बाकी आहे. पीडीएमसी कुठेतरी तेवढं बरं आमची शौर्य बॅच जरा उशिरा झोपते त्यामुळे ती बसली बिचारी बघत असेल. महिषा हसते. पुन्हा एक शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयास आणि वाईड वाईड बॉल. कालच्या मॅच मध्ये पीडीएमसीनी 76 रन्सचं टार्गेट डिफेंड केलं होतं. लेट सी इफ दे कॅन रीच 75 रन्स इन दिस मॅच. शॉर्ट बॉल पुल केला आहे आणि स्ट्रेट टू लॉग ऑन वेदभूषण. सिंपल कॅच टू वेदभूषण आणि आउट. नेक्स्ट बॅट्समन फ्रॉम पीडीएमसी अश्विन चोकट. नवीन बॅट्समन या ठिकाणी झटका बसलाय 6वा आणि पंच भाई आपल्या पवेलियनकडे येताना 7.3 ओव्हर्स अँड 63 रन लास्ट 3 बॉल ऑफ दिस इनिंग. समोर अश्विन फुल टॉस आणि पॉइंट फिल्डरकडे चान्स आणि बॅक टू बॅक विकेट्स बॅक टू बॅक कॅचेस या ठिकाणी जीएमसी नांदेडकडून. ओमकार पांडेकडून ही सुंदर अशी कॅच आणि शेवटच्या ओव्हर्स मध्ये विकेट घेत जीएमसी नांदेड गेमचं मोमेंटम आपल्याकडे. टीमला आज पहिल्यांदा पीडीएमसीची बॅटिंग कोलॅप्स होताना बघतोय मी. एज एज लागला होता कॉट बिहाइंड चा चान्स पण कॅच ड्रॉप बाय द कीपर. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग स्कोरबोर्ड आहे 63 रन एट द लॉस्ट ऑफ 7 विकेट. शॉर्ट बॉल पुल केला आहे पण डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन. दुसऱ्या रनचा प्रयास आणि रनआउटचा चान्स आणि रनआउट मिस ओव्हरथ्रो. तिसऱ्या रनचा प्रयास आणि रनआउट. लास्ट बॉलवर आले आहे मात्र दोन रन निघाल्यात शेवटच्या बॉलला. आणि यासोबत पहिली इनिंग संपली आहे. स्कोरबोर्डवर धाव संख्या लागली आहे 65 रन आणि टीम जीएमसी नांदेडला जिंकण्यासाठी करायचे आहे 66 धावा 48 बॉल मध्ये. पीडीएमएमसीच्या टीम सौरभ ताले तुमची आठवण काढतात आमचे डॉक्टर दादू उर्फ सावरकर सर. 66 रन्स टू विन आणि जीएमसी नांदेडनं पूर्ण आपल्या इनिंग मध्ये फक्त 2 रन एक्स्ट्रा दिलेत. फक्त 2 रन एक्स्ट्रा. डिसिप्लिन बॉलिंग बाय द बॉलर्स ऑफ जीएमसी नांदेड. 2 रन तर आम्ही फक्त
तीन बॉल मध्ये देतो आम्ही म्हणजे आमची हॅपी डॉग्स टीम आणि मेट्या शून्य बॉल मध्ये तीन वाईट टाकतो म्हणजे तिघच्या तिघ वाईट मेट्या बरी तू सेंटरच मेंबरशिप घेतली ना हर हर महादेव हर हर महादेव याने सुरुवात केली आहे जीएमसी नांदेड न्यू बॉल माइक ऑफ कोने केला रे बॅटरी गेली हॅलो ओके आपले सलामी बल्लेबाज जीएमसी नांदेड लवकरात लवकर पाठवतील अर्ध्या मिनिटाच्या आत अंपायर बॉल रिसीव करा फेकतो का बॉल वैभव अंपायर बॉल घे अंपायर मॅडी सर वेर इज यू मॅडी सर हा जीएमसी नांदेडला मी रिक्वेस्ट करली की तुम्ही सर्व तिकडे येऊन लॉंग ऑफच्या दिशेला बसून जायचं आहे लॉंग ऑफच्या दिशेला कारण की
ओ लाइन से बटकेवर नो बॉल का इशारा अंपायर द्वारा, हाफ पिच मध्ये पंच आणि गेला आहे नो बॉल. वन बाउंस सर, वन, अच्छा बाउंस नाही, जब मॅट का नो बॉल होता है तो फर्स्ट बाउंस नाही रहता रोहित, यू आर नॉट क्लियर विथ रूल्स. येस येस पता है सर. ओके अपडेटेड 47 ए. ओ माय गॉड, बॉल गेला, हा बॉल गेला आहे. किती बॉल? पाच बॉल, पाच रन, एक रन डिक्लेअर. व्हॉलंटियर्स जातील का गेलेत बॉल आणायला? पेशंट उठतील, हळू आवाज करा. खूप दूर वरतून ट्रीटमेंट साठी आले आहेत पेशंट. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, समोर वैभव हराल. ओ वाइड बॉल, पंच भाई. वापसी की किरण से देखती हुई पीडीएमसी की टीम पंच भाई की तरफ. अगर आप लाइव मैच, सॉरी, ओ माय गॉड, पुन्हा पॉइंटच्या दिशेनं हा वन रन डिक्लेअर. जवळचे जवळचे भाई भाई राहू दे, तू राहू दे, व्हॉलंटियर्स आणतील. राहू दे राहू दे, जॉन्टी पड, कॅज्युअलिटी आहे तिकडं. जॉग वन, जॉग टू, थँक यू सँडी. आलाय बॉल, बॉल आलाय. थँक यू सँडी. खरंच हे जर तुम्ही लाईव्ह मॅच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चॅनल. मजाक नहीं है. ओ माय गॉड, दैट्स अ गुड शॉट. ओ माय गॉड, व्हाट अ थ्रो पंच भाई, व्हाट अ थ्रो पंच भाई, पंच भाई, टाटा पंच. आणि यावरचा पहिला बॉल झालाय आणि बॅट्समन ऑब्जेक्शन घेतले, बघू. सॉरी हे आपण बोलत नाही काहीच. आला आला आला, बॉल टाकला अंपायर की तरफ, रुक करेंगे. आणि या ठिकाणी फाईन पॉइंटच्या दिशेने घेतली सुंदर अशी कॅच आणि पहिला झटका बसलाय जीएमसी नांदेडला वैभव हरालच्या रूप मध्ये. सुंदर असा कमबॅक केलाय बॉलरनं परीक्षित, ने सुंदर अशी झेल घेतली आणि या ठिकाणी जीएमसी नांदेडला बसलाय पहिला झटका वैभव हरालच्या रूप मध्ये. सलामी राईट हँड बॅट्सम, खतरनाक बल्लेबाज वैभव हराल बॅक टू द पवेलियन. दोन बॉल, आठ रन. मॅच चालू हे उधर, लेकिन मेरा ब्लड प्रेशर इधर काफी खालीवर, खालीवर खाली नाही वरती. हायपर टेन्शन, नॉट हायपो टेन्शन. अबो 140/80 mm एच जी. कोई तो मुझे डेल्टी एग्जाम लाके दे दो, क्योंकि अब स्ट्राइक पे आए हैं. टू बॉल्स, सॉरी टू बॉल्स
8 रन 40 बॉल मध्ये 58 रनांची आवश्यकता. ओ वेदभूषण ओ पंच भाई अगेन द मिस्ड बॉल काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट वेदभूषण आणि प्रवीण आडाव कडून धाव संख्या जाऊन पोहोचली 9 रन 3 बॉल 9 रन 3 बॉल. स्ट्राइकला प्रवीण आडाव आपला 5वा बॉल फेस करतोय. ओ अतिशय स्लोअर वन डिलिव्हरी बाय आणि अंपायर कडून डिसिजन आलाय नो बॉल फ्री हिट. पुमा शूज ऍडव्हर्टाइज. हा सर नो बॉल कशाचा साइड नाही सांगितली. ओ तीन बॉल एक रन डिक्लेअर साइड नाही सांगितले म्हणजे पेपरला गेलो पण एमसीक्यूचा सेटच टाकून नाही आलो. रीचेकिंग विथ हेल्ड. चलो एमयूएचएस दाबडे स्पेशल विथ हेल्ड. आपले पण रोहित घनिष्ठ संबंध आहेत एमयूएचएस सोबत. ओ माय गॉड प्रवीण आडाव प्लेसमेंट फाईन प्लेसमेंट करून हे या ठिकाणी विकेट वाचवताय आणि एक सुंदर पार्टनरशिप स्ट्रॉंग पार्टनरशिप बनवताय दोघही बॅट्समन. लास्ट बॉल ऑफ द ओवर पुन्हा एकदा आणि अंपायर कडून नो बॉलचा इशारा फ्री ऑब्जेक्शन आणि बॉल असेल फ्री हिट. ऍक्शनचा नो बॉल. पीडीएमसी बॉलर जर्क. ओ माय गॉड आम्ही कोणत्या बॉलरला खेळून आलतो असे मग. बाप रे जोरदार षटकार दिलाय प्रवीण आडवच्या बॅट मधून. हा पहिला षटकार येतोय टीमचा. 2 ओव्हर 18 रन. दादा बॉईज ओरिजिनल आय डी नाही आहे. सडे तोड उत्तर आमचे लाईव्ह प्लेयर देतील. नाईस अंपायरिंग बाय डॉक्टर वाय के सर. अपने करियर के 352 में मैच में अंपायरिंग करते हुए डॉक्टर योगेश खुरपे और मैडी मुरर का आई एम नॉट कन्फर्म 178 और 179 रोहित डॉक्टर मैडी मुरर का न्यू बॉलर. न्यू बॉलर अथर्व आपली दुसरी ओवर घेऊन येतोय. क्यूकू वेदभूषण ऑन स्ट्राइक समोर पंजबाई. पंच भाई व्हाट अ लेंथ व्हाट अ बॉल व्हाट अ पेस बाय पंच भाई. वेदभूषण झालाय बीट. बॉलिंग ए पंचा बॉलिंग ए फ्रॉम हिज टीममेट. ऍक्च्युली काफी खामोशी इस ग्राउंड पे सन्नाटा भरा. ओ माय गॉड नो बोलता इशारा अंपायर कडून असेल बॉल फ्री हिट. स्टेप आउट केला लाईनचा पुढं आणि बॉल झालाय फ्री हिट.
बैट की स्पीड होती 150। वेदभूषण ऑन स्ट्राइक, बॉल असेल फ्री हिट। वेदभूषण बैट सोडू नको फक्त, एक बॉल यावरचा फक्त एक बॉल झालाय अजून। फ्री हिट, ओ माय गॉड, व्हाट अ फिल्डिंग अंकित कडून, अशी सुंदर अशी फिल्डिंग, कॅच ड्रॉप जरूर केली लास्ट कॅच, परंतु फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा कमबॅक। असं खेळताय की व्हिडिओ गेम खेळताय। स्लो रन बॉल, माय गॉड, ओह व्हाट अ सेव्ह, व्हाट अ फिल्डिंग, व्हाट अ फिल्डिंग। या जीसीएल ची ही पहिली फिल्डिंग, अतिशय सुंदर अशी फिल्डिंग। स्कोरबोर्ड वर धाव संख्या लागली आहे, नो इट इज नॉट अ सिक्स, नॉट अ सिक्स। वैभव ओवर किती झाले, ओवर झाले, दोन ओवर तीन बॉल 20 रन, दोन ओवर तीन बॉल 20 रन। क्लिअर क्लिअर आहे सर, आम्ही बघितलं एकदम क्लिअर आहे, लाईव्ह व्हिजन। आम्ही स्वतः आमचं 44 डिप्टोमीटर्सचे लेन्स, दोन रन डिक्लेअर साठी इशारा अंपायर कडून, चार बॉल 22 रन, चार बॉल 22 रन। आणि लास्ट मॅच ला असाच बॉल होता, पण ऋषीनं डाय मारून एका हातात कॅच घेतली होती। वाड ऋषी, ऋषी दुसरा ऋषी होणं सोपं नाही बाबा। पीडीएमसी कड नाहीये, जस्टिन बिरबल, शॉट, टपावर बॉल गेला आणि टपावरून बॉल आला। राजू मामा राणे राहतात तिथं, कशाला वरती वाजवता। हे बघा फिल्डिंग, फिल्डिंग, व्हॉट अ, व्हॉट अ फिल्डिंग, व्हॉट अ सेव्ह, बघू शकतात लाईव्हला काय केलंय सेव्ह। वा यावरचा शेवटचा बॉल पंज भाई कडून, फ्लॅट 6 स्ट्रेट वर द्या अगस्त बॅच, बॅक टू बॅक 2-6 आलेत। प्रवीण आडव कडून सांगतोय स्कोरबोर्ड, स्कोरबोर्ड वर धाव संख्या लागली आहे 34 रन्स ऍट दी एंड ऑफ 3 ओव्हर्स। नाव 30 रनांमध्ये 30 बॉलमध्ये 32 रनांची आवश्यकता, 32 रन्स इन 30 बॉल्स। ओ माय गॉड, कहां से कहां तक आ गए ये मैच। प्रवीण आडव कैप्टन सी कैप्टन की पारी खेलते हुए एक्चुअली, पहले टाइम लिया, सेट हुआ इस पिच पर, जाना परखा बॉलर को किस लेन पे आ रहा है, किस लाइन पे आ रहा है, एंड जड़ दिया बैक टू बैक 2-6 और आ गए अपने फॉर्म में। फोर्थ ओवर घेऊन येतोय कृष्णा वर्मा, आणि बॅटिंग साइडला असेल स्ट्रायकर एंडला वेदभूषण। पाच बॉल 2 धावा वेदभूषणच्या, ओ नो बॉलचा इशारा अंपायर कडून,
फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. सिक्स स्टेप आउट चा का सर. मॅट चा नो बॉल. ठीक आहे. नो बॉल मॅट का नो बॉल. आणि नो बॉलला विकेट पडली. सॉरी फ्री हिटला बॉल विकेट पडली आहे वेदभूषणची. म्हणून वेदभूषण असेल फ्री हिटला. आतापर्यंत तब्बल 10-15 विकेट बघितल्या आहेत. पण एक बॉल 41 धावा. पुन्हा एकदा बॅट्समॅन झाला बीट. सुंदर अशी बॉलिंग. बॅट सुटली तर वायफायच कनेक्शन नका तोडू आमचं फक्त वरच. अरे यार काफी डर का माहोल. अभी भी पीडीएमसी कर सकती है. उनके पास गेंदबाज है वो चेंज करने के लिए. वो अभी भी गेम में आ सकते है, शॉर्ट बम्प जस्ट फॉर वन रन. वेदभूषण अपनी तलवार लेके नॉन स्ट्राइकर एंड पे. दोन बॉल सॉरी किती बॉल झाले. तीन बॉल 42 धावा. तीन बॉल 42 रन. सगळ्यांची लवकर म्हणजे झोप हवा चांगली म्हणून लवकर सामना संपवण्याचा निर्णय. 27 बॉल मध्ये 24 रनांची आवश्यकता जीएमसी नांदेडला जिंकण्यासाठी. देखते हैं मैच में और कुछ ट्विस्ट बचा है या नहीं. क्या बची है सब फॉर्मेलिटी. समोर कैप्टन प्रवीण आडाव सेट बल्लेबाज. डायरेक्ट पायावर. वाह. एल बी डब्ल्यू बट नॉट इन रूल्स ऑफ डीयूपीएमसी. पीडीएमसी ला एलबीडब्ल्यू होते तेव्हा सांग शुभम काय अनुभव होता तुझा. नुसतं पॅडला लागले कोरडायचं आवडे अंपायर कडे बघायचं. ओ माय गॉड. आणि पुन्हा एकदा प्रवीण आडाव कडून हा जोरदार षटकार. तिसरा षटकार आलाय बॅट मधून 6 रनांसाठी. आणि त्यासोबतच जीएमसी नांदेड वाटचाल करते आपल्या विजयाकडे. यावरचा हा शेवटचा बॉल धाव संख्या जाऊन पोचली आहे. 48 रन 1 विकेट. 25 बॉल मध्ये 18 रनांची आवश्यकता जीएमसी नांदेडला. आधा डझन रन्स मिलते है एक सिक्स के लिए. और ये हो गए दो एक डजन फुल. फुल एक डजन रन दो बॉल में से. चार ओवर 54 रन. जीएमसी नांदेड थांबा बघून जा तिकडून ओरडा गाणे लावतो. हो नक्की नक्की. तिकडे जाऊन काय होणार आहे. अनिकेत अभंगला सांगा आपली भेट झाली होती देशमुखला. किती खुश आहे बघ ना तो. त्याने डाय मारला होता झाडा झुडपांमध्ये. एकच बॅच. झाड नाही तर तोडू नको रे बाबा आमचं. न्यू बॉलर गौरांग वाजेकर. 7, 8, 9, 10, 10.5, 10.6. लेफ्ट हँड बॅट्समन वेदभूषण. समोर बॉलर गौरांग. प्रवीण आडाव क्या बल्लेबाज है भाई. सेट हुए टाइम लिया और जड़ दिए बैक टू बैक सक्सेस. एक्चुअली
या ठिकाणी वेदभूषण पवेलियनकडे लोटताना ज्या प्रकारे वेदभूषण माहोल क्रिएट केला होता, पण खर मार्केट केलंय प्रवीण आडावन. वॉट अ बॅटर्समन प्रवीण आडाव. या ठिकाणी झटका बसलाय दुसरा जीएमसी नांदेडला वेदभूषणच्या रूपात. वेदभूषण फक्त आणि फक्त किती रन धावा बनवले त्याने? वेदभूषण 8 ना, काय किती रन बनवले वेदभूषण? 9 रन बनून वेदभूषण. न्यू बॅट्समन यज्ञेश. वाव, व्हॉट अ लाइन, व्हॉट अ लेंथ. ये बॉलर की तलाश थी. वन बाउंस का इशारा अंपायर से, लेकिन इसको लाया है काफी लेट. सब ये वसीम देख, अभी तक सोया नहीं, तुझे मिलेगी लॉलीपॉप. तो लड्डू दे वसीम इधर. ओ माय गॉड, निंबाच्या झाडाला लागलाय म्हणजे 1 रन डिक्लेअर. हे ते हे फुलाच्या झाडाला लागल्या 2 रन, निंबाच्या झाडाला लागल्या 1 रन. किती रन झाले? किती बॉल? 3 बॉल 55 रन. 21 बॉल मध्ये 11 रन पाहिजे आहेत. ये एक्शन के तो फैन हो गया मैं, जबरा फैन. वाओ, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. बहुत ही बेहतरीन बॉलिंग, लेकिन जो टाइम है उनको बॉलिंग को लाया है काफी लेट हो गए. ऐसा कैप्टन को भी समझना चाहिए. ओ माय गॉड, इट्स अ वाइड, सॉरी वाइड बॉल. ओके, मॅडी मुरारका सर दिवस सकाळपासून फील्ड वर आहे, त्यामुळे त्यांची थोडा झोपेची गडबड झाली सगळी. आणि टाइम झालाय जेवणाचा, 3:37 झाले असतील, नाही 3:35, सॉरी 2 मिनिट्स रॉंग. ओ well oriented with time. Over ki samapti. Ek ball baki hai sir, ek ball baki hai. Ho, ek ball baki hai. Doga tikani online as well as offline je run ami submit karto, tyachat ek ball baki ahe. Okay, madi sir jaast nahi, fakt 2 over tumhala thambayche, please tevda sahan kara. नंतर मग तुम्हाला मी मूचा स्प्रे मारून देईल आणि आपण जाऊ उद्या फिजिओथेरपिस्ट कडे. अंपायरचा इशारा नो. अंपायर ओरके समाप्ती. ओ वार, ऍट द एंड ऑफ. आणि यासोबत शुभम जोगदंड सोबत शुभम जोगदंडचा माईक झालाय डेड आणि तो जाईल आता रूम वर. येऊ आपण 18 बॉल मध्ये 9 रनांची आवश्यकता आणि बॉल दिलाय छत्रपाल कडे. छत्रू, तुझी बॅटिंग बघण्यासाठी आलो होतो फक्त, पण तू किती बॉल किती पाहिजेत? 18 बॉल 9 रन जीएमसी नांदेडला लागताय विजया पदाकडे जाण्यासाठी. न्यू बॉलर छत्रपाल कावरे. ओ माय गॉड, नो एनी सिग्नल. हम अपनी निगाहें अंपायर की तरफ. फेअर डिलिव्हरी. द फेअर प्ले अवॉर्ड गोज टू द हॅपी डॉग्स.
आउट, इट्स अ बिग अपील अँड बॅट्समन अंपायर मॅडिसरांनी आउट दिलंय म्हणजे अंपायर डिसिजन इज आउट. ही वॉच द बॉल, ही ट्रेस द बॉल फ्रॉम दिस स्ट्रेट आणि या ठिकाणी विकेटचं पतन. या ठिकाणी कॉट बिहाइंड नेक्स्ट बॅट्समन अदनान. कॅल्शियम डिफिशियन्सी शुभम जोगदन माझ्यावर वजन टाकतोय. आणि हा सिक्स क्या काय होते बघू. व्हाट अटेम्प्ट बाय, गुड अटेम्प्ट कॅच साठी. वा वा वा, काय फिल्डिंग केली पीडीएमसी न. तीन बॉल झालं का, अपलोड केलं का. तीन बॉल 58 रन, टीमला जिंकण्यासाठी लागतंय 8 रन इन 15 बॉल. Eight runs in 15 balls. Tugdok, Bodok. Oh, edge or one run declare. 7 runs in 14 balls. Now. Pravin Adav. 17 balls, 37 runs. Wide ball. वन बाउन्सचा इशारा अंपायर कडून. सॉरी सर. सत्यम पाटील यांचा ऑकी टोकीवरून या मॅसेज आलाय, भूक लागली भावांनो म्हणे लवकर मॅच संपवा. किती बॉल किती पाहिजेत. ओ थ्रो अँड स्टम्प के बीच मे चक्क 7.5 फुटांचं अंतर आणि थ्रो केलाय मिस. या ओव्हरचा हा लास्ट बॉल, 13 बॉल 6 रनांची आवश्यकता. ओव्हर की समाप्ती. शेवटचे 12 बॉल लागताय 6 रन. 6 ओव्हर्स नंतर टीमचा स्कोर झालाय, एस सी ओ आर ई स्कोर झालाय 60 रन. रोहित पवन म्हणतोय, रोहित पाटील प्लस शुभम जोगदन फायर. आम्ही फक्त चांगल्या कमेंटला दाद देतो. 6 ओव्हर्स 60 रन. न्यू बॉलर गौरांग, गौरांगचं नाव वाटतंय गुरगाव सारखं. मागच्या ओव्हरला फक्त 3 रन दिले वैभव हराल ना. सॉरी कोण, सॉरी गुरगाव, गुरगाव ना गौरांग ना. आणि हा जर 6 असेल तर हा सामना जिंकला जीएमसी नांदेडनं आणि आपली जागा निश्चित केली आहे सेमी फायनल्स कडे. और इसी के साथ लगते हैं गाने. ओ हो.